केला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बाहुलो. अजून कोणी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नाही केले तर लगेच सबस्क्राइब करा. आपला आजचा जो व्हिडिओ बाहुलो चेटस प्री होतो पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. चला बाहुलो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया. जय महाराष्ट्र. मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वायर क्रिएशन वरती. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे कारण तो आपण बीट सिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे. जर तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हे पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आजच पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमधून शिकवत असतो. तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ओके तर चला मित्रांनो जरा वेळ न घालवता आपला जो आजचा काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. ओके तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा भावांनो. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल भावांनो. तर याच्यामध्ये मी भावांनो तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहे तिथं तुम्ही बघू शकता. तर भावांनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो सुरुवातीला ॲड करून घ्यायचं आहे. तर भावांनो इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर भावांनो वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करून घ्यायचे भावांनो. आणि लेअर डिलीट केल्यानंतर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपलं मटेरियलचं फोल्डर भावांनो ओपन करून घ्यायचं आहे. मटेरियलचं फोल्डर ओपन केल्यानंतर भावांनो हा जो व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावांनो इथून फर्स्ट व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओ फक्त भावांनो परफेक्ट बसला की नाही भावांनो इथून चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर भावांनो पुन्हा इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि भावांनो इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे. इथून व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपलं भावांनो मटेरियलचं फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. आणि तिथून हा जो लिरिकचा व्हिडिओ जो आहे भावांनो तो इथून ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावांनो ब्लिडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन भावांनो स्क्रीन फक्त करून घ्यायचं आहे. आणि तिथून भावांनो फर्स्ट व्हिडिओवरती यायचं आहे. भावांनो दोन्ही व्हिडिओ बरोबर बसले की नाही भावांनो चेक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ भावांनो बीटच्या आतमध्ये बरोबर बसलेले पाहिजेत भावांनो आणि ते बरोबर सेटच होतात भावांनो. बरोबर तुम्ही फक्त सेट करून घ्या. त्यानंतर भावांनो फर्स्ट बीटवरती आल्यानंतर भावांनो इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून भावांनो इमेज ॲड करून घ्यायचं आहे. इमेज ॲड केल्यानंतर भावांनो नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेली जी इमेज आहे ती भावांनो इथून अशी ट्रिम करून घ्यायची आहे. तर भावांनो अशाच प्रकारे दोन बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. भावांनो मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके तर चला भावांनो अशा प्रकारे आपण दोन बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता. तर भावांनो इमेजेस ॲड केल्यानंतर इथून भावांनो फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपल्या मटेरियलचा जो फोल्डर आहे तो भावांनो ओपन करायचा आहे. आणि तिथून ही जी ब्लॅक पी एन जी आहे ती भावांनो ॲड करून घ्यायची आहे. पी एन जी ॲड केल्यानंतर भावांनो मोवन ट्रान्सफरेशनवरती जाऊन ही पी एन जी एवढ्याच खाली खेचून घ्यायची आहे इथपर्यंत. आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ही पी एन जी खेचून घ्यायची आहे. त्यानंतर भावांनो पुन्हा फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी भावांनो पी एन जी आहे अलवार साजनी ते ॲड करायची आहे. आणि त्यानंतर भावांनो ही बरोबर इथे अशी मधोमध भावांनो सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर भावांनो व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत ही सुद्धा पी एन जी भावांनो खेचून घ्यायची आहे. त्यानंतर भावांनो आपण एक आपला लोगो ॲड करून घेणार आहे भावांनो. तर भावांनो इथून फर्स्ट बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो भावांनो ओपन करून घ्यायचा आहे. आणि त्यातून भावांनो आपला एक लोगो ॲड करून घ्यायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर भावांनो या लोगोचे साईज आपण थोडीशी कमी करून घेऊया.
एवढ्याशी साईज ठेवून इथे असं भाऊ लोगो सेट करून घ्यायचा भावांनो, आणि हा सुद्धा लोगो व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपॅड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावांनो. आणि इम्पोर्ट केल्यानंतर इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावांनो इथून कॉपी करून घ्यायचा सुरुवातीला, आणि त्यानंतर इथून आपल्या बीटमार प्रोजेक्टवरती येऊन इथून भावानं फर्स्ट बीटवरती यायचं आहे. फर्स्ट बीटवरती आल्यानंतर भावानं इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावानं इथून आपण द्यायला सुरुवात करणार आहे. भावानं याच्या सुरुवातीचे इमेजेस आहेत तिथून भावानं इफेक्ट नंबर 1 आपण द्यायला सुरुवात करणार आहे. तर कुठपर्यंत भावानं, तर इथे एक तुम्हाला थोडीशी मोठी इमेज दिसते त्याच्या मागच्या, म्हणजे इथून ज्या तुम्हाला एक सामान इमेजेस दिसत आहेत थोड्याशा लहान लहान, तिथपर्यंत भावानं इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. म्हणजे 24.15 सेकंदाच्या बीटच्या मागच्या जेवढ्या जे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावानं इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. आणि इथे इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या बीट मार प्रोजेक्टवरती यायचा भावानो, सॉरी शेकीपॅड प्रोजेक्टवरती, आणि इथून इफेक्ट नंबर भावानो 2 जो आहे तो भावानं इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर भावानं आपल्या बीट मार प्रोजेक्टवरती यायचं भावानो, आणि इथून पुन्हा भावानं फर्स्ट बीटवरती येऊन थोडंसं आपण पुढे येऊया भावानो. तर भावानो इथून तुम्हाला लहान लहान इमेजेस दिसतील भावानो, इथून तुम्ही बघू शकता, तर इथे तुम्हाला 4 लहान लहान इमेजेस दिसतील, आणि त्यानंतर एक मोठ्या इमेजेस तुम्हाला 3 आणि एक थोडीशी लहान दिसेल. तर याच्या सुरुवातीच्या लहान लहान इमेजेस संपल्यानंतर सुरुवातीच्या ज्या 2 इमेजेस आहेत त्या 2 इमेजेसला भावानो इफेक्ट नंबर 2 द्यायचा आहे. त्यानंतर ज्या 2 या ज्या आहेत त्या सोडायच्या आहेत, आणि त्यानंतर या 4 इमेजेस संपल्यानंतर पुन्हा या मोठ्या 2 इमेजेसला इफेक्ट नंबर 2 द्यायचा आहे. भावानो शेवटपर्यंत असाच द्यायचा आहे. लहान लहान 4 इमेजेस संपल्यानंतर इफेक्ट नंबर 2 पुढच्या 2 मोठ्या इमेजेसला द्यायचा भावानो, आणि त्यानंतर भावानो पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचा भावानो, आणि इथून इफेक्ट नंबर 3 जो आहे तो भावानो इथून कॉपी करून आपल्या बीट मार प्रोजेक्टवरती यायचा भावानो. आणि भावानो आपल्या बीट मार प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून आता आपण थोडंसं भावानो पुढे येऊया. तर भावानो इथून लहान लहान इमेजेस संपल्यानंतर इथल्या ज्या 2 इमेजेस आहेत त्या 2 इमेजेसला भावानो आपण इफेक्ट नंबर 2 दिलेला आहे. तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण इफेक्ट नंबर 2 दिलेला आहे लहान लहान 4 इमेजेस संपल्यानंतर. तर भावांनो त्याची पुढची जी इमेज आहे 3 नंबरची, त्या 3 नंबरची इमेजला भावांनो इफेक्ट नंबर भावांनो 3 द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इथून सुद्धा भावांनो 3 इथल्या ज्या 4 इमेजेस आहेत लहान लहान त्या संपल्यानंतर भावांनो इथे इफेक्ट नंबर 2 आहे, आणि त्यानंतर भावांनो इथली जी इमेज आहे तिथे भावानं इफेक्ट नंबर 3 आहे. भावानं शेवटपर्यंत असंच आहे, इथे तुम्हाला 4 लहान आणि 4 मोठ्या असेच तुम्हाला भावानं शेवटपर्यंत इमेज दिसतील. तर भावानं अशा प्रकारे इफेक्ट नंबर 3 जो आहे तो भावानं पेस्ट करायचा आहे. त्यानंतर भावानं पुन्हा आपल्या बीट शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं भावानं, आणि हा जो लास्टचा इफेक्ट राहिलेला आहे इफेक्ट नंबर 4 तो आणि इथून कॉपी करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर भावानं पुन्हा आपल्या बीट मार प्रोजेक्टवरती यायचा आहे, आणि हा जो लास्टचा इफेक्ट आहे तो भावानं इथून आता आपण थोडंसं पुढे येऊया. तर भावानो इथे आपण इफेक्ट नंबर भावानो 1 पेस्ट केलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता. तर त्यानंतर भावानो इथे थोडीशी एक मोठी इमेज दिसते, इथल्या फक्त भावानो एका इमेजला इफेक्ट नंबर 4 पेस्ट करायचा आहे. आणि इथे पेस्ट केल्यानंतर इथून आता भावानो थोडंसं पुढे यायचं आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता लहान लहान 4 इमेजेस भावानो इथे येत आहेत. तर त्याच्या मागची जी इमेज आहे त्या इमेजला भावानो इफेक्ट नंबर 4 पेस्ट करायचा आहे. पुढे भावानो त्याच प्रकारे एवढी फक्त भावना आता एक इमेज राहते, आणि त्या इमेजला भावानं आपण इफेक्ट नंबर 4 देऊन घेणार आहे. तर भावानो शेवटपर्यंत तुम्ही असंच करायचं आहे. फक्त इथे तुम्ही बघू शकता शेवटी फक्त नाही भावानो, कारण 4 इमेजेस संपल्यानंतर इथे 2 इमेजेस आहेत, त्या 2 इमेजेसला भावानं इफेक्ट नंबर 2 आहे, आणि इथे पण इफेक्ट नंबर 3 आहे. तर भावानो इथेच आपला व्हिडिओ संपतोय. तर भावानो अशा प्रकारे इथे इफेक्ट नंबर 4 जे आहेत ते भावानं पेस्ट करून घ्यायचे आहेत जिथे जिथे येत आहेत तिथे तिथे. आणि त्यानंतर भावानो पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती येऊया आपण, आणि ही जी लास्टची भावना आपल्याला एक लेअर भावना इथून कॉपी करून घ्यायची आहे. तर त्या लेअरवरती क्लिक करून इथून आता आपण ही लेअर कॉपी करून घेऊया, आणि पुन्हा आपल्या बीटमार प्रोजेक्टवरती येऊया. बीटमार प्रोजेक्टवरती आल्यानंतर भावानो पुन्हा आपण फर्स्ट बीटवरती येऊया, आणि या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे. लेअर पेस्ट केल्यानंतर भावानो त्या लेअरवरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावानं ती लेअर खेचून घ्यायचं आहे. तर भावानो अशा प्रकारे आपला व्हिडिओ होतो आहे. व्हिडिओ भावानं एकदम कडक आणि भावानं जबरदस्तच होतो आहे. तर भावानं आता आपण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. इथून असून भावानं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावानं आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ एकदम भावानं कडकच झालेला आहे, विषयच नाही भावानं, एकदम म्हणजे एकदमच कडक झालेला आहे भावानं व्हिडिओ. तर भावानं अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावानो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.